शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जायकवाडी धरणामध्ये जॅकवेलचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र धरणामध्ये खोदकाम करताना कडक काळा पाषाण लागला असून तो ब्रेकरने फोडणे अवघड झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी सौम्य ब्लास्टिंग करण्यास केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामाला गती मिळणार असल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलंय. शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. हैदराबाद येथील GVPR कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. मुख्य जलवाहिनी टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, शहरात अंतर्गत पाईपलाईन टाकणे, पाण्याच्या टाक्या बांधणे यासह जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम सध्या सुरू आहे. यंदा कमी पाऊस पडल्याने जायकवाडी धरणात केवळ 40% पाणी आहे. त्यामुळे जॅकवेलचे काम करण्यास यंदा अडथळा आला नाही. मात्र पुढील पावसाळ्यापर्यंत जॅकवेलचे काम पूर्ण करावे लागणार आहे. जॅकवेलसाठी नाथसागरात 19 मीटर पूल खोदकाम केले जात आहे. आतापर्यंत 13 मीटरचे खोदकाम झाले आहे. मात्र त्यानंतर कडक काळा पाषाण लागला आहे. त्यामुळे खोदकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यात योजना December 2024 पर्यंत पूर्ण करायची असल्याने कामे गतीने करावी लागणार आहेत. हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन असून तसेच नाथसागराच्या भिंतीला धोका पोहोचू नये यासाठी ब्लास्टिंगला परवानगी दिली जात नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वन्यजीवन विभागाकडे ब्लास्टिंगची परवानगी मागितली होती. त्यानुसार सौम्य ब्लास्टिंगला परवानगी मिळाली आहे. त्यानुसार खोदकाम केले जाणार असल्याचे पाणी पुरवठा योजनेचे समन्वयक तथा प्रकल्प प्रमुख MB काझी यांनी प्रशासकांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. शहरातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 11 जलकुंभाची कामे तातडीने पूर्ण करावी अशी महानगरपालिकेने मागणी केली होती. December 2023 अखेरपर्यंत 11 जलकुंभ महानगरपालिकेकडे हस्तांतरित केले जातील असे कंपनीने सांगितले. ते हनुमान टेकडी येथील जलकुंभाचा वापर सुरू झाला आहे. टीव्ही सेंटरच्या जलकुंभाचा वापर पुढील आठवड्यात होईल. हिमायत बागच्या जलकुंभासाठी इनलेट आउटलेट पाईपचा प्रश्न सुटलेला नाही असेही काझी यांनी सांगितले.